Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Hi, looking for a residential property? You got to keep three things in mind. Location, location, location. We have all under one roof at 10 Marina Bay, Sector 10, Plot Number 10, Vashi. Why settle for less? Live life limitless. गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल शहराला वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड भेडसावतीये. बेकायदा पार्किंग, नो एंट्रीचं उल्लंघन, समविषम पार्किंगचं उल्लंघन यासारख्या विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहतूक विभागाला देखील ही वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरतीये. शहरात प्रामुख्यानं उरण नाका, टपाल नाका, मोमीनपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं याबाबत उपाययोजना करण्यासाठी पनवेल शहर वाहतूक विभागासह स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शहराच्या वाहतूक कोंडीचा सर्वे केलाय. या अनुषंगानं टपाल नाका ते उरण हा मार्ग एक दिशा मार्ग ठेवण्यात आलाय. तर उरण नाक्यापासून टपाल नाक्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांना दुचाकी वगळून प्रवेश बंद करण्यात आलाय. याबाबतची अधिक माहिती पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली. उरण नाका ते टपाल नाका ही जी हा जो रस्ता आहे हा मार्केट प्लेस आहे आणि या ठिकाणी 2003 साली तत्कालीन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांनी नोटिफिकेशन केलं होतं या नो एंट्री इथं अंमलात आणली पाहिजे. परंतु सुरुवातीच्या काही काळात ते अंमलबजावणी झाली आणि अलीकडे ह्या 4-5 वर्षात ती पूर्णपणे बंद झाली होती. तर परवा आमची एक सिनियर पेल लांडगेसाहेब आणि मी आणि स्थानिक नगरसेवक आम्ही घेऊन शहराचा सर्वे केलेला आहे. काही ठिकाणं आम्हाला आयडेंटिफाय केले आम्ही. तर हा जो पॉईंट आहे हा वाहतुकीचा एकदम वर्दळीचा भाग आहे आणि इथं दोन्ही साईडनं वाहनं आल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते आणि त्यामुळे लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत, लोकांची गैरसोय होते. तर त्या दृष्टीनं आम्ही ही अंमलबजावणी पुन्हा एकदा आता शहराच्या वाहतुकीत नियमन होण्यासाठी आजपासून चालू केलेली आहे. या ठिकाणी फक्त 2-व्हीलरला अलाव केलेलं आहे. बाकी 3-व्हीलर, 4-व्हीलर आणि ज्या जड वाहतुकीच्या येतात म्हणजे माल घेऊन त्यांना सगळ्यांना बंदी केलेली आहे. बरं, या ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधींसोबत आमची बैठक झालेली आहे. तर त्यांनी ते कबूल केलेलं आहे की यानंतर आम्ही थोडंसं काळजी घेऊ आणि आम्ही त्यांना तशा लीगल नोटीस पण इश्यू करणार आहे. आणि त्यानंतर देखील जर त्यांनी जर हे केलं नाही, आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी हे करावं, कोऑपरेट करावं, कारण ते सुद्धा समाजाचा भाग आहेत आणि त्यांच्यामुळे कुठेही वाहतुकीला त्रास होऊ नये. त्यानंतर नाही झालं तर आम्ही त्यांच्यावरही कारवाई करणार आहोत. ऑलरेडी समविषमचं नोटिफिकेशन आहे, तिथं बोर्डही लावलेले आहेत. तसे आम्ही आमच्या वाहतुकीचं टोईंग व्हॅन आहे त्यावरून आम्ही प्रचार केलेला आहे. गेल्या 2-3 दिवसापासून लोकांना त्याबद्दल आवाहन केलेलं आहे. अजून 2-3 दिवस आम्ही हीच प्रोसेस फॉलो करणार आहे आणि त्यानंतर मग समविषमच्या कारवाई त्या पर्टिक्युलर त्या गल्लीमध्ये होतील. आवाज स्टुडिओसाठी भोरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.